जुन्या पेन्शन योजनेचा तज्ज्ञ समितीचा अहवाल राज्य सरकारला अखेर सादर झालाय. जुनी निवृत्ती वेतन योजना जशीच्या तशी लागू न मध्यम मार्ग सुबोध कुमार समितीने सरकारला सुचवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही सूचना सरकार आणि कर्मचारी मान्य करणार का हा प्रश्न आहे. जुनी पेन्शन अहवाल अखेर सादर. निवृत्ती वेतनासाठी सुचवला नवा पर्याय. सरकार कर्मचारी काय भूमिका घेणार? जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या मार्च मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. त्यावेळी मागण्यांवर विचार करण्यासाठी सरकारने ज्येष्ठ सनदी अधिकारी सुबोध कुमार, केपी बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव यांची समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केलाय. त्यात निवृत्ती वेतनाचा मध्यम मार्ग सुचवलाय. यातून सरकारवर मोठा आर्थिक भार पडणार नाही, पण कर्मचाऱ्यांचं समाधान होईल अशी नवी योजना समितीने सुचवल्याची माहिती आहे. जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू न करता सध्याच्या अंशदान योजनेतील काही बाबींचा त्यात समावेश करून मध्यम मार्ग सुचवलाय. सध्याची अंशदान योजना ही शेअर बाजाराशी संलग्न आहे, त्यात धोके असल्यानं सरकारनं अधिकची जबाबदारी उचलावी अशी शिफारस करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्मचाऱ्यांवर अन्याय करणार नाही असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलंय. तर जितेंद्र आव्हाडांनी सरकारच्या हेतूवरच